उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होतंय. आज म्हणजे 4 जून रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीचा तर विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. राज्याच्या कमाल तापमानात चढउतार सुरूच आहेत. शनिवारी म्हणजे 3 जून रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील अमरावती इथे राज्यातील उच्चांकी 43.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, परभणी येथे तापमान 43 अंशांच्या पुढे होतं. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 पार असल्यानं उन्हाचा चटका तापदायक ठरतोय. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरावर चक्राकार वारं वाहत आहे. या प्रणालीपासून बिहारपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून आज म्हणजे 3 जून रोजी विदर्भात उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात उष्ण आणि दमट असह्य हवामान होण्याची शक्यता आहे. राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात सोमवारी म्हणजे 5 जून रोजी चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारपर्यंत म्हणजे 7 जूनपर्यंत या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्यासाठी पोषक हवामान होत असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने अरबी समुद्रातील प्रगती करत शुक्रवारी 2 जून रोजी लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंका, संपूर्ण कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. शनिवारी म्हणजे 3 जून रोजी मान्सूनची वाटचाल जैसी थी होती. मान्सूनचं केरळातील आगमन यंदा लांबेल अशी शक्यताही हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या माहितीसोबत तृतास इथेच थांबूया. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.